सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे. आज दिवसभरामध्ये 20 ते 25 जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप असणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राईब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या. तसेच आपण आज या ठिकाणी आज मराठवाड्यापासून सुरुवात करूयात. जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता पाहायला मिळते. एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कमी होताना पाहायला मिळते. बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय. तसेच विदर्भात जर पाहिलं तर विदर्भामध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळते. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये, संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची संततधार आज दिवसभरात आपल्याला पाहायला मिळते. चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे. तसेच भंडारा, गोंदिया, नागपूर या भागामध्ये देखील पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते. अमरावती, अकोला या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. एकंदरीत विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये आपल्याला पावसाचा चांगला जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळते. तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर हा सोलापूर, नगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळते. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, ठाणे, पालघर या संपूर्ण भागामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर कमी होताना पाहायला मिळते. तर जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी होताना पाहायला मिळते. तर विदर्भामध्ये पावसाची संततधार असणार आहे. कोकणपट्टीमध्ये देखील पावसाची संततधार आपल्याला कायम पाहायला मिळते. हवामानात मित्रांनो अचानक बदल होत असतात. बदल झाले की आपण नवनवीन व ताजे अपडेट याच चॅनलवरती घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या. तर धन्यवाद, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.